विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री आणि प्रत्येक बातम्यांचं अपडेट मिळवण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री. पाहूयात देशातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री वेगवान आढावामध्ये. आजचा दिवस भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आज एक नवीन इतिहास भारताने रचला आहे. आज भारताने कोरोना लसीचा 100 कोटी डोसचा आकडा पार केलाय. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील RML हॉस्पिटलला भेट देखील देणार आहेत. एक नवा इतिहास रचून भारताने जगभरात आज डंका वाजवला आहे. या खास दिवशी लाल किल्ला संकुलामध्ये आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया हे ऐतिहासिक लसीकरणावरील गाणं आणि चित्रपट प्रदर्शित करणार आहेत. याशिवाय देशातील विविध शहरांमध्ये भाजपचे मोठे नेते कार्यक्रमांचं आयोजन देखील करणार आहेत. हिमाचल प्रदेशच्या किन्नौर जिल्ह्यातील चीन सीमेवर असलेल्या चितकुलमध्ये ट्रेकिंगला गेलेल्या 8 पर्यटकांचं एकूण 11 लोक बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 20,000 फूट उंचीवर असलेल्या लामखागा पास शिखरावर ही टीम बेपत्ता झाल्याची माहिती आहे. ही टीम लामखागा पासकडे ट्रेकिंग करण्यासाठी बाहेर पडली होती, परंतु 17, 18 आणि 19 ऑक्टोबरला खराब हवामानामुळे ही टीम बेपत्ता झाली आहे. या संघामध्ये 8 सदस्य, 1 स्वयंपाकी आणि 2 मार्गदर्शक आहेत. सध्या या ट्रेकर्सचा शोध घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने इंडो तिबेटन बॉर्डर पोलीसची मदत मागितली आहे. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जावर बुधवारी 17 न्यायालयाने निर्णय दिला आहे. 20 ऑक्टोबरला मुंबईतील NDPS विशेष न्यायालयाने आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला आणि त्याला पुन्हा एकदा तुरुंगात पाठवलंय. यामुळे आर्यन खूप अस्वस्थ असून कोणाशीही बोलत नसल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी शाहरुख खानने त्याची भेट घेतली आहे. आर्यन खानच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जामीन अर्ज दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर आता NCBचं पुढचं पाऊल काय असेल हा प्रश्न निर्माण झाला आहे. पंजाबमध्ये वेगाने घडत असलेल्या घडामोडींमुळे राजकीय वातावरण चांगलं ढवळून निघालं आहे. काँग्रेससाठी दिवसेंदिवस परिस्थिती आव्हानात्मक होत चालल्याची चर्चा आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली असून भाजपासोबत जाण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे काँग्रेस आणखीन आक्रमक झाली आहे. यातच पंजाबला पाकिस्तानपेक्षा कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याकडून अधिक धोका असल्याची घणाघाती टीका पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधवा यांनी अमरिंदर सिंग यांच्यावर केली आहे. अतिसन्माननीय वडेट्टीवार हे OBC आणि भटक्या विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी निर्माण झालेल्या महाज्योती संस्थेला आपली जहागीर समजून मनमानी कारभार करत आहेत. महाज्योती संस्थेचा बट्ट्याबोळ व हस या प्रस्थापितांच्या सरकारनं करून ठेवला आहे. बड्या बड्या बाता आणि धोरण खाते लाथा अशी वडेट्टीवारांची गत झाली आहे, अशी टीका आज आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. ओबीसी भटक्या विमुक्तांचा पुळका आल्याचं दाखवायचं आणि परत त्यांच्याच गळ्यावर सुरा फिरवायचा हे वडेट्टीवार साहेबांचं धोरण राहिलेलं आहे, असंही ते यावेळी म्हणाले आहेत. सह्याद्री वेगवान आढावामध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फे आज पोलीस शहीद दिवस साजरा करण्यात आलाय. यावेळी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून गेल्या वर्षभरात आपलं कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलीस बांधवांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. गेल्या वर्षभरात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आपल्या सर्वांचं रक्षण करताना अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करताना कोरोना झाल्यामुळे अनेकांची जीवनयात्रा अकाली संपुष्टात आली. अशा सर्व वीरांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी उभारण्यात आलेल्या स्मृतीस्तंभाला या समयी अभिवादन करण्यात आलंय. चंदन लागवडीला प्रोत्साहन देणं तसेच अगरबत्ती उद्योगाला चालना देण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. चंदन उद्योजकांनी केलेल्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येतील असं वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलंय. मंत्रालयातील दालनात राज्यातील चंदन उत्पादन वाढीसाठी उत्तेजन देण्याबाबत वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि मुख्य महाव्यवस्थापक संजीव गौंड, प्रधान मुख्य नागपूर जीत सिंग यांसह अनेक जण उपस्थित होते.
कल्याण डोंबिवली महापालिका रस्त्यावर पावसाळ्यात पडणारे खड्डे बुजवण्यासाठी 15 कोटींच्या निधीची तरतूद करत ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली होती। मात्र यंदा जून महिन्यापासून सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शहरातील बहुतेक सर्वच रस्त्यांची दुर्दशा झाली असून खड्डे वाचून वाहने चालवताना वाहन चालक त्रस्त झाले आहेत। तर खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अनेक वाहन चालकांना अपघाताला सामोरे जावे लागले आहे। पालिका प्रशासनाने रस्त्यावरील खड्डे डांबरीकरणातून बुजवण्यास सुरुवात केली असून पालिका प्रशासनाकडून रस्त्यावरील खड्ड्याबाबतच्या तक्रारीसाठी आता 1800-233-0045 हा टोल फ्री नंबर प्रसिद्ध करण्यात आला असून नागरिकांना या नंबरवर तक्रार नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलंय। सप्तशृंगी गडावरील छबीना यावर्षी खूप उत्साहात झालाय। तृतीय पंथी विजय गुरु यांनी याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे। कोजागिरी पौर्णिमेनिमित्त छबीना उत्सव कसा पार पडला असून मागील वर्षापेक्षा यावर्षी चांगला छबीना निघाल्याचं तृतीय पंथी विजय गुरु यांनी सांगितलं आहे। मतदार म्हणून नोंदणी करणे हा लोकशाही सुदृढ करण्याचा महत्त्वाचा भाग असून यामुळे मतदानाची टक्केवारी वाढणार आहे। याचाच भाग म्हणून शालेय शिक्षण, उच्च आणि तंत्र शिक्षण, वैद्यकीय शिक्षण या विभागाने शासन निर्णय निर्गमित करून प्रत्येक विद्यापीठांमध्ये निवडणूक साक्षरता मंच स्थापन करण्याच्या सूचना केल्या आहेत। या दृष्टीने मुंबईत महाविद्यालय स्तरावर निवडणूक साक्षरता मंच स्थापन करून ती लोकशाही सक्षमीकरणाची व्यासपीठे व्हावीत असं प्रतिपादन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केलं आहे। या बातमीसह सह्याद्री वेगवान आढावामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। मात्र पाहत रहा News24 सह्याद्री। मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। त्यांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची News24 सह्याद्री।